नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बारावी अकाऊंट चॅप्टर नंबर थ्री आणि व्हिडिओ नंबर वन झिरो थ्री चॅप्टर नंबर आहे झिरो वन हा व्हिडिओ नंबर आहे आणि टॉपिकचं नाव आहे आपल्या ॲडमिशन ऑफ पार्टनर तर ॲडमिशन ऑफ पार्टनर हा एक पार्ट आहे ॲक्च्युली आपल्या टॉपिकचं किंवा चॅप्टरचं नाव आहे रिकॉन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप भागीदारी संस्थेची पुनर्रचना म्हणजे त्यामध्ये जेव्हा काहीतरी बदल होतो तेव्हा ती रचना संस्थेची काय होते बदलते आणि म्हणून टॉपिकचं नाव आहे रिकन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप ऍडमिशन ऑफ पार्टनर यामध्ये आपण खालील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत मिनिंग अँड रिकन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी संस्थेची पुनर्रचना याचा अर्थ डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्टिट्युशन पुनर्रचनेचे विविध प्रकार ऍडमिशन ऑफ पार्टनर भागीदाराचा प्रवेश नीड नीड ऑफ ऍडमिशन ऑफ पार्टनर म्हणजे नवीन भागीदाराच्या प्रवेशाची गरज काय आहे त्यानंतर आहे कॅपिटल बाय न्यू पार्टनर नवीन भागीदार त्याच्या विषयाचं भांडवल घेऊन येतो त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो त्याच्यानंतर नवीन भागीदार संस्थेत आल्यानंतर नफा तोटा वाढणीचं प्रमाण काय होते बदलते तोही पॉईंट आपण इथे अभ्यासणार आप आहोत सॅक्रिफाईस रेशो सॅक्रिफाईस रेशो म्हणजे अगोदरचे जुने भागीदार नवीन भागीदार आल्यामुळे जुना नफा समजा दोन भागीदार असतील तर पन्नास पन्नास टक्के घेत असतील नफा पण तिसरा आल्यामुळे काय झाला आता त्या नफ्याचे तीन भाग करावे लागतील आणि म्हणून त्यांनी म्हटलं की सॅक्रिफाईस रेशो म्हणजे काय तर त्याग करणे की जुन्या रेषेचा जुने, जुने भागीदार त्याग करतात नवीन भागीदाराला सामावून घेतात आणि त्याला त्यांच्या नफ्यातील समान हिस्सा किंवा करारात ठरल्याप्रमाणे हिस्सा देतात तर तो, तो आहे सॅक्रिफाईस रेशो थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगितली या टॉपिकबद्दल पॉईंटबद्दल मिनिंग ऑफ गुडविल तर गुडविल म्हणजे नेमकं काय आपण म्हणतो माझं गुडविल खूप चांगलं आहे यांचं गुडविल खूप चांगलं आहे त्यांचं गुडविल खूप चांगलं आहे वगैरे वगैरे म्हणजे आपल्याबद्दल लोकांचं मत काय आहे आपल्याबद्दल चांगलं मत किती आहे लोकांचं मत काय आहे चांगलं चांगलं काय आहे लोकांच्या मनामध्ये भावना लोक तर लो ते लोक आपल्याला त्या ठिकाणी समजा जर कोणीतरी आपण इलेक्शन लवकर त्याला लोक वोटिंग करतात क्लासमध्ये समजा प्रिफेक्ट सिलेक्ट करायचं असेल तर प्रिफेक्टला वोटिंग केलं जातं बरोबर की नाही तर तिथे वोटिंग किती पडतंय प्रत्येकाला तर ते वोटिंग म्हणजे त्याचं गुडविल असतं प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळ्या प्रकारचं गुडविल असतं टीचर असतात वेगवेगळे टीचर वेगळ्या शिकवतात उदा मी पण काहीतरी वेगळं शिकवत असेल तुमच्या अनुभवातून तर तुम्हाला माझं आवडेल नाही आवडेल किंवा तुमच्या टीचरचं आवडेल किंवा अजून इतर टीचरचं आवडेल तर प्रत्येकाचं एक गुडविल असतं आणि तुम्हाला जे आवडतं त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये गुडविल तयार व्हायला सुरुवात होते हे झालं तुमचं आपलं पर्सनल गुडविल पण इथं गुडविल आहे व्यवसाय संस्थेचं भागीदारी संस्थेचं व्यवसाय संस्थेचं गुडविल कशावर अवलंबून असतं नफ्याच्या प्रमाणावर तर इथे हा पॉईंट आपण आता सविस्तरपणे अभ्यासणार आहोत मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल त्याच मेथडस आपल्याला या गुडविलच्या मेथडमध्ये आपल्याला आहेत त्यातली पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड सरासरी नफा पद्धत आणि दुसरी आहे सुपर प्रॉफिट मेथड विशेष नफा पद्धत Uh, <coughs> या दोन पद्धतींचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार आहोत ट्रीटमेंट ऑफ गुडविल म्हणजे गुडविल जर आणलं तर त्याची ट्रीटमेंट कशी करायची म्हणजे थोडक्यात आपण त्याची ट्रान्झॅक्शन आणि एंट्री आणि पोस्टिंग कशी करायची ते यामध्ये अभ्यासणार आहोत रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लॅबिलिटीज आणि असेट अँड लायबिलिटीजचं पुन्हा रिव्हॅल्युएशन केलं जातं म्हणजे पुनर्मूल्यांकन पुन्हा किंमत निश्चिती होते प्लस मायनस होतात तर त्याचेही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत ऍडजस्टमेंट ऑफ अक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस म्हणजेच प्रॉफिट्स अॅक्युमलेट म्हणजे संचित नफा आणि संचित तोटा यावरचे ज्या काही ऍडजस्टमेंट आहेत त्याही आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत शेवटचा पॉईंट आहे आपला ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स आणि नवीन भागीदार कॅपिटल आणणार जुने भागीदारांचं कॅपिटल आहे पुन्हा परत नवीन भागीदार जुने भागीदार म्हणून पुन्हा परत म्हणतात काहीतरी आपण अजून एक चेंजेस काहीतरी करूया असे विविध प्रकारचे चेंजेस जे असतील कॅपिटलचे ते ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स या पॉईंटमध्ये आपण अभ्यासणार आहोत एवढ्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर एखादा भागीदार ॲक्च्युली आपल्या ओल्ड पार्टनरशिप मध्ये प्रवेश घेत असेल ऍडमिशन घेत असेल किंवा ओल्ड पार्टनर त्याला एंट्री देत असतील ऍडमिशन देत असतील तर ते कॅल्क्युलेशन्स त्याची एक्झाम्पल्स आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायची आहेत आणि हे आपण त्यांना करून द्यायचंय उद्या हा चॅप्टर तुम्ही शिकल्यानंतर उद्या तुम्हाला जॉब जर लागला तर उद्या तुम्हाला पार्टनरशिप फर्म मध्ये एखाद्या ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब लागला तर तुम्हाला ऍडमिशन ऑफ पार्टनर न्यू पार्टनर आल्यानंतर त्याची काय प्रोसेस करायची ही तुम्ही आजच शिकत आहात म्हणजे एक ब्ल एक तर प्रत्येक चॅप्टर जो आहे आपला अकाउंटचा हा जॉब ओरिएंटेड आहे की उद्या तुम्हाला कोणताही जो हा जॉब लागला तर हा चॅप्टर तुम्हाला तिथं परफेक्ट उपयोगी पडेल किंवा प्रत्येक ठिकाणी काहीतरी प्रोसेस असते हे तुम्हाला आपल्या या अकाउंटिंग मधून नक्की शिकायला मिळेल तरी या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत भागीदारी संस्थेमध्ये एखादा नवीन भागीदार प्रवेश करत असेल व जुने भागीदार त्याला प्रवेश देत असतील तर त्याच्याबद्दलच्या सर्व माहिती आपण इथे पाहणार आहोत तो आल्यानंतर आपल्याला काय कसा हिशोब चेंज होतो कसे आपल्याला नफेतवाट्याचं प्रमाण चेंज होतं तो येताना काय काय आणतो आपण त्याला करार करतो का बरं तू आमच्यामध्ये ये किंवा तो मग मला यायचं आहे तर मग आपण त्याला आटी घालतो तो काही अटी मान्य करतो वगैरे वगैरे असे चर्चेतून एक निश्चित असा करार तयार होतो आणि या करारानुसार त्याचा प्रवेश भागीदारीमध्ये होतो आणि तो भागीदार आल्यानंतर आपल्या संस्थेला मात्र जुन्या भागीदारांचा मुख्य उद्देश एकच असतं की आपल्या संस्थेला त्याचा फायदा होईल कसा हा विचार डोक्यामध्ये हो असतो आणि म्हणून ते त्याला नवीन भागीदाराला प्रवेश देतात एक अनेक कारण आहेत ती कारण सुद्धा आपण या पॉईंटमध्ये अभ्यासणार आहोत सर्वसाधारणपणे कारण एकच असतं की संस्था व्यवसाय संस्थेला भांडवल कमी पडतं पैसे कमी पडतात नवीन भागीदार भांडवल घेऊन येतो हा एक प्रश्न मिळतो त्याचबरोबर कधी कधी नवीन भागीदार खूपच क्वालिफाईड असेल खूप त्याच्याकडे कौशल्य असतील आणि त्याचं समाजामध्ये गुडविल असेल असे दोन तीन पॉइंट्स आहे या दोन तीन पॉइंट जर त्याच्याकडे खूप प्रभावी असतील तर त्या ते ठिकाणी त्याला प्रवेश ओल्ड भागीदार त्याला प्रवेश देतात आणि त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला स्वतःच्या संस्थेला फायदा करून घेतात स्वतःचा नफ्याचं प्रमाणसुद्धा ते त्या ठिकाणी त्यामुळं वाढवून घेतात अशा अतिशय फायदेशीर व्यवसाय संस्थेच्या फायदेशीर कारणांसाठीच नवीन भागीदाराला भागीदारी जुन्या भागीदारीमध्ये प्रवेश दिला जातो तर अशीही यामध्ये कारणं आहेत तुम्हाला मी आता प्रॅक्टिकली ओरली Uh, सगळं सांगितलंय की का भागीदाराला प्रवेश दिला जातो एखाद्या व्यवसाय संस्थेमध्ये तुम्ही सुद्धा अनेक जण uh, दोन मित्र या दोन uh... मैत्रिणी एकत्र येऊन अभ्यास करत असतात आणि सॉरी व्यवसाय करत असतात मग तिसरी मैत्रीण किंवा तिसरा मित्र त्या ठिकाणी येऊ इच्छितो तो म्हणतो मग कसं काय तर आपल्याला समजा तर काही अडचण असेल तरच आपण तिसऱ्याला घेतो शक्यतो तिसऱ्याला घेत नाही नको बाबा आमच्या दोघात व्यवस्थित चाललेला आहे बिझनेस तिसरा आला तर प्रॉब्लेम क्रिएट होते पण जर आपल्याला मात्र कधी काळी गरज पडली तर आपण या तिसऱ्या व्यक्तीला प्रवेश त्या ठिकाणी देत असतो तर ही प्रोसेस आपण अकाउंटिंग प्रोसेस सर्व कॅल्क्युलेशन वगैरे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत पुढील पॉईंट पाँग पाहूया पुढील लगेच विद्यार्थी मित्रांनो रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप भागीदारीची पुनर्रचना त्यामध्ये आपण आजचा टॉपिक आपण सुरू करत आहोत ऍडमिशन ऑफ पार्टनर भागीदाराचा प्रवेश त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण खालील पॉईंटचा अभ्यास करणार आहोत मिनिंग ऑफ रिकन्स्टिट्युशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीच्या पुनर्रचनेचा अर्थ त्यानंतर आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्युशन पुनर्रचनेचे विविध प्रकार म्हणूया आपण त्याला किंवा परिस्थितीनुसार आपल्याला पर ते पडतात त्याच्यामध्ये मग ॲडमिशन एक आहे रिटायरमेंट आहे डेथ आहे असे ते प्रकार आहेत आणि आ, नफ्या तोट्याच्या प्रमाणामध्ये सुद्धा चेंज होणे हा एक पॉइंट त्यामध्ये आहे तो आपण अभ्यासणार आहोत तर त्याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत नीड ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर नवीन भागीदाराची काय गरज आहे आत्ताच मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन केलंय कॅपिटल बाय न्यू पार्टनर नवीन भागीदार काय कॅपिटल आणतो आणि अजून काही त्याला पाहिजे ते त्याच्याकडनं तो घेऊन येतो तर ते काय काय आणतो तेही आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत Meaning of reconstitution of partnership. Bhagidari samstichi artho. The reconstitution of partnership primarily involves change in the form of partnership. samanda Bhagidarichi Rashna hoi. There is a change in agreement among the partners, which lead to change in the relationship between the partners and चेंज इन शेअर ऑफ द प्रॉफिट और लॉसेस ऑफ द पार्टनर्स इन द फर्म भागीदारांमध्ये झालेल्या नवीन करारामुळे भागीदारांच्या आपापसातील संबंधांमध्ये बदल होतो तसेच भागीदारीच्या तोटा वाटपाच्या प्रमाणात सुद्धा बदल होतो हा बदल करारामध्ये सुद्धा त्यामुळे नंतर बदल होतो तर हा बदल कसा होतो ते आपण आता खालीप्रमाणे पाहणार आहोत द चेंज इन द पार्टनरशिप मे टेक दिफरंट फॉर्म्स ऑफ रिकॉन्स्टिट्युशन म्हणजेच व्यवसाय संस्थेच्या किंवा भागीदारी संस्थेच्या पुनर्रचनेचे विविध प्रकार पहिला प्रकार दिलाय चेंज इन प्रॉफिट शेअरिंग ऑफ एक्झिस्टिंग पार्टनर म्हणजे सध्या अस्तित्वात असलेल्या भागीदारांच्या नफ्या तोट्याच्या वाटपाच्या प्रमाणामधील बदल मग सध्याचे किंवा विद्यमान जे भागीदार आहेत त्यांच्या नफ्याच्या तोटामध्ये नफ्या तोट्याच्या प्रमाणामध्ये काय होतो बदल होतो द पार्टनर्स ऑफ अ फर्म मे डिसाईड टू चेंज दिअर एक्झिस्टिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो विद्यमान भागीदार नफा तोटा वाटपाच्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात इफ वन पार्टनर परचेस ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम अनादर पार्टनर एक भागीदार दुसऱ्या भागीदाराच्या नफ्यातील हिस्सा खरेदी करू शकतो द ओल्ड पार्टनरशिप अॅग्रीमेंट स्टँड्स टर्मिनेटेड यामुळे भागीदारीचा जुना करारनामा रद्द होतो अँड द न्यू अग्रिमेंट कम्स इन टू फोर्स स्टेटिंग द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि नवीन करार, करार अंमलात येऊन नफा तोटा वाटपाचे नवीन प्रमाण लागू होते पुढील पॉइंट आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर भागीदारी भागीदाराचा प्रवेश भागीदारीच्या पुनर्रचनेचा दुसरा प्रकार आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर भागीदाराचा प्रवेश व्हेन द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द बिझनेस जेव्हा नवीन भागीदार व्यवसायामध्ये प्रवेश घेतो ही ब्रिंग्स कॅपिटल अँड ही शेअर ऑफ गुडविल तेव्हा तो त्याच्या ते ते हिश्याचा नफ भाग कॅपिटल आणि त्याचा गुडविल त्या ठिकाणी तो घेऊन येत असतो ओल्ड पार्टनर्स हॅव टू सॅक्रिफाईस दिअर शेअर ऑफ प्रॉफिट फॉर न्यू पार्टनर जुने भागीदार त्यांच्या नफ्याच्या हिश्शाचा त्याग नवीन भागीदारासाठी करत असतात सो so, द पार्टनरशिप ऍग्रीमेंट चेंजेस आणि त्यामुळे भागीदारीच्या करारामध्ये काय होतो बदल होतो तिसरा पॉइंट आहे तिसरा प्रकार आहे भागीदाराची निवृत्ती रिटायरमेंट ऑफ पार्टनर तिसरा प्रकार आहे रिटायरमेंट uh, ऑफ पार्टनर भागीदाराची निवृत्ती इफ द पार्टनर इज रिटायरिंग फ्रॉम पार्टनरशिप फर्म ही शेअर ऑफ प्रॉफिट जेव्हा एखादा भागीदार भागीदारीमधून निवृत्त होत असतो तेव्हा तेव्हा त्याच्या ते हिशाचा नफा किंवा नफ्याचा हिस्सा अप टू द दे डेट ऑफ रिटायरमेंट म्हणजे रिटायरमेंटच्या तारखेपर्यंत त्याचे भांडवल कॅपिटल ही शेअर इन uh, अदर रिझर्व ऑफ द फर्म विल बी पेड टू हिम आणि अजून काही त्याचे राखीव निधी असतील तर त्याचाही त्याच्यामधला हिस्सा हा रिटायरमेंटच्या दिवशी किंवा त्यान त्यावेळेस त्या, त्या भागीदाराला द्यावा लागतो ओल्ड पार्टनर्स विल गेन द प्रॉफिट आणि जेव्हा एखादा भागीदार निवृत्त होतो तेव्हा शिल्लक राहिलेल्या भागीदारांचे नफ्या तोट्याचं जे प्रमाण आहे ते काय होते वाढते म्हणजे उदाहरणार्थ समजा तीन भागीदार असतील तर एकाच तीन एकाच ती, एकाच एकाच एक असेल म्हणजेच थोडक्यात तीन जण त्याचे भागीदार होतील पण जर हे जर दोन गेले तर तेहतीस टक्के समजा पकडलं तर दो एक जण निवृत्त झाला तर दोघं जण राहतील दोघांना नफ्याचं प्रमाण वाढेल किती होईल मग पन्नास पन्नास टक्के तर अशा प्रकारे ते तेहतीस टक्क्यावरून कुठं जातील पन्नास टक्क्यावर जातील म्हणून त्यांनी तर म्हटलेलं आहे की ओल्ड पार्टनर्स विल गेन द प्रॉफिट म्हणजे त्यांच्या नफ्याचा हिस्सा काय होईल वाढेल अँड देअर विल बी चेंज इन द प्रॉफिट शेअरिंग रेशो आणि मी आता सांगितल्याप्रमाणे त्यांच्या नफ्याच्या तोट्याच्या जे प्रमाण आहे त्या म्हणजेच रेशोमध्ये काय होईल बदल होईल म्हणजे पूर्वीचा रेशो समजा वन थर्ड वन थर्ड वन थर्ड असेल तर आता एक भागीदार निवृत्त झाल्यामुळे त्यांचा रेशो कसा होणार आहे वन हाफ वन हाफ होणार आहे आलं लक्षात तर अशा प्रकारचा बदल त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये होतो पुढील पॉईंट पाहणार आहोत आपण डेथ ऑफ पार्टनर भागीदाराचा मृत्यू पुढचा पॉइंट आहे किंवा पुढचा प्रकार आहे डेथ ऑफ पार्टनर भागीदाराचा मृत्यू यामध्ये पार्टनर इज गोइंग आउट ऑफ बिझनेस ड्यू टू डेथ ड्यू टू ही इज लिगल हियर विल गेट द पार्टनर हियर इन द बिझनेस जेव्हा एखाद्या भागीदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कायदेशीर वारसास त्याच्या व्यवसायातील हिस्सा द्यावा लागतो शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ कंटिन्युइंग पार्टनर्स विल चेंज त्यामुळे नियमित किंवा शिल्लक राहिलेले उरलेले भागीदारांच्या तोट्याचे प्रमाण काय होते बदलते अँड ओल्ड पार्टनरशिप ॲग्रीमेंट कम्स टू अँड एंड जुन्या भागीदारीचा जो करार असतो तो काय होतो रद्द होतो पुढील पॉइंट आहे आपला भाग ॲडमिशन ऑफ पार्टनर भागीदारीचा प्रवेश ऑफ ऑफ पार्टनर भागीदाराचा प्रवेश अकॉर्डिंग टू सेक्शन ऍक्ट भारतीय भागीदारी कायदा कलम एकतीस न्यू पार्टनर ओनली विथ द ऑफ ऑल पार्टनर्स अनलेस अदरवाइजीड अपॉन म्हणजेच कायद्याच्या नियमाप्रमाणे सर्व uh, सध्याच्या भागीदारांच्या संमतीने नवीन भागीदारास भागीदारीमध्ये प्रवेश दिला जातो न्यू पार्टनर विल ब्रिंग हिज शेअर ऑफ अ गुडविल नवीन भागीदार त्याच्या हिश्याचे गुडविल आणतो तर गुडविल म्हणजेच एक प्रकारचं आपल्या समाजामध्ये असलेलं चांगल्या प्रकारची प्रतिमा नावलौकिक म्हणतो आपण त्याला आपली पत म्हणतो क्रेडिट म्हणतो ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी दॅट इज अ गुडविल आणि ती गुडविलची व्हॅल्यू आपण कशी काढायची ते शोधायची uh, right ते आपण आपण शिकणारच आहोत तर ती अमाऊंटवरती घेऊन येतो अँड कॅपिटल आणि भांडवलसुद्धा त्याबरोबर आणत असतो अँड एन्जॉय द राईट टू शेअर द फ्युचर प्रॉफिट्स आणि त्यामुळे भांडवल आणतो गुडविल आणतो त्यामुळे ते त्याला uh, भविष्यात होणाऱ्या नफ्यात हिस्सा प्राप्त करण्याचा अधिकारसुद्धा मिळतो दिस इन दिस चॅप्टर कव्हर्स द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ॲडमिशन ऑफ अ पार्टनर इन द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म म्हणजे सध्या जे भागीदारी संस्था आहे सध्या व्यवसाय करत आहे अशा व्यवसाय करत असलेल्या संस्थेमध्ये आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट किंवा त्याचे ट्रजेक्शन्स नंतर एंट्रीज पोस्टिंग कशा करायच्या आहेत ते आपण या प्रकरणामध्ये या चॅप्टर्समध्ये आपण अभ्यासणार आहोत पुढील पॉइंट आहे नीड ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर म्हणजेच नवीन भागीदाराच्या प्रवेशाची गरज तर आपण जुने भागीदार नवीन भागीदाराला प्रवेश का देतात सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये मी तुम्हाला सांगितलंय जनरली द न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द फर्म टू एक्सपांड द कॅपिटल बेस ॲज वेल ॲज यूज द स्किल ऑफ दॅट पर्सन टू इम्प्रूव्ह दॅट ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ द पार्टनरशिप फर्म म्हणजे थोडक्यात काय की आपल्या भागीदारी संस्थेचा विकास करण्यासाठी भांडवलामध्ये वाढ होण्यासाठी नवीन भागीदाराला प्रवेश त्या ठिकाणी दिला जात असतो त्याचबरोबर नवीन भागीदार जो येणार आहे तर त्याची जी कौशल्य आहेत त्याच्याकडची व्यावसायिक कौशल्य यामुळे आपल्या व्यवसाय संस्थेला नक्कीच फायदा होईल आणि आपल्या नफ्याचे प्रमाण त्या ठिकाणी वाढेल व्यवसायाचा विकास त्या ठिकाणी होईल आणि म्हणून ह्या नवीन भागीदाराला प्रवेश देण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण होते पुढील पॉइंट आहे कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर नवीन भागीदाराने आणलेले भांडवल याबद्दल आपण थोडी माहिती पाहूया की नवीन भागीदार नेमकं किती भांडवल आणतो आणि त्याचा उपयोग आपण काय करतो ते द पर्पज ऑफ ऍडमिटिंग अ न्यू पार्टनर इज इंक्रीज द कॅपिटल ऑफ द पार्टनरशिप फर्म नवीन भागीदाराला प्रवेश देण्याचा जो पर्पज आहे हेतू आहे हा हेतू म्हणजे आपल्या भागीदारी संस्थेचे भांडवल कॅपिटल वाढविणे होय द न्यू पार्टनर कॅन ब्रिंग कॅपिटल इन कॅश ऑर काइंड म्हणजे नवीन भागीदार त्याचे भांडवल हे रोख स्वरूपामध्ये किंवा इन काइंड कायंड म्हणजे वस्तू किंवा ॲसेट वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्ता यामध्ये तो आणत असतो द न्यू पार्टनर विल ब्रिंग द कॅपिटल ॲज पर द टर्म्स इन पार्टनरशिप डीड पार्टनरशिप डीड म्हणजेच काय तर भागीदारीचा करार हा आपण पहिल्या टॉपिकमध्ये पाहिलंय की भागीदारीच्या या करारामध्ये ठरल्याप्रमाणे तो त्याचे भांडवल त्या ठिकाणी आणत असतो द अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर द कॅपिटल ब्रॉड बाय ब्रॉड इन बाय द न्यू पार्टनर म्हणजे जी ट्रीटमेंट आपण त्या ठिकाणी जेव्हा नवीन भागीदार कॅपिटल घेऊन येतो तेव्हा त्याची जी ट्रीटमेंट आहे ती आपण आता खालील पद्धतीने प्रमाणे करत असतो किंवा केली जात असते ते आपण आता नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहूया कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर म्हणजे जेव्हा भागीदार भांडवल नवीन भागीदार भांडवल घेऊन येतो तेव्हा दोन ट्रान्झॅक्शन होतात तर बघा डाव्या बाजूला तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिसत आहे वेन न्यू पार्टनर ब्रिंग कॅश टुवर्ड्स हिज सीज कॅपिटल म्हणजे जेव्हा नवीन भागीदार भांडवल म्हणून रोख रक्कम घेऊन येतो तेव्हा काय जनरल एंट्री होते ते, ते पाहता ती उजव्या बाजूला त्याच्या समोरच दिलेली आहे जेव्हा पैसे येतात तर पैसे आपल्याला त्या ठिकाणी रोख स्वरूपात म्हणजे कॅश अकाउंट इथे म्हणजे कॅश आलेली आहे किंवा आपण आजकाल बघतो की कॅश ट्रान्झॅक्शन करायच्या नाही आपल्याला ऑल ट्रान्झॅक्शन कॅशलेस करायचं चाललेलं आहे नवीन आपल्या देशाचं धोरण आहे की इथे ट्रान्झॅक्शन ह्या ऑल बँक मार्फत करायच्या डिजिटल ट्रान्झॅक्शन करायच्यात तर इथे म्हणून आपण मोठी रक्कम असेल तर आपण शक्यतो आता बँकचाच वापर करतो छोटीशी किरकोळ रक्कम असेल तर आपण कॅश म्हणूया पण काय हरकत नाही म्हणून दोन्ही बरोबर आहे तर कॅश आणि बँक इथे आपल्याला दिसतंय आणि पर्सनल रियल नॉमिनल हे रूल सगळे आठवा त्याचे जे नियम्स आहेत ते इथे फॉलो करा तर आपल्याला एंट्री करेक्ट आहे की नाही हे सुद्धा चेक करता येते तर इथे आपल्याला कॅश आले न, ये ना येणार आहे आपल्याकडे व्यवसाय संस्थेमध्ये म्हणजे कॅश अकाउंट डेबिट कॅश इज द रिअल अकाउंट बरोबर डेबिटचा रूल्स काय सांगतो डेबिट व्हॉट इन जे आतमध्ये येते व्यवसाय संस्थेमध्ये येते त्या सर्व रिअल ला रिअल अकाउंटला काय करा डेबिट करा म्हणून कॅश अकाउंट काय झालेला आहे डेबिट त्यानंतर बँक अकाउंट सुद्धा डेबिट झाले तर बँक इज द पर्सनल अकाउंट पर्सनलचा रूल काय डेबिट द रिसिव्हर ज्याला मिळतंय जे काय मिळतंय ते मिळतंय परंतु त्याला त्याला काय त्या अकाउंटला काय करा डेबिट करा म्हणून बँक अकाउंट काय झालंय डेबिट झालंय आता बघा मी तुम्हाला दोन्ही अकाउंट डेबिट का झाले ते सुद्धा करेक्ट बाय द रूल्स सांगितले कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट त्यानंतर नंतर आपला क्रेडिट अकाउंट आहे टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट तर नवीन भागीदाराचं कॅपिटल अकाउंट आपण केलेलं आहे क्रेडिट केलेलं आहे कारण का आता न्यू पार्टनर इज द पर्सनल पर्सनल इज द क्रेडिटचा रूल आहे क्रेडिट द गिव्हर आणि त्या रूल्स प्रमाणे न्यू पार्टनर्स अकाउंट काय झालेलं आहे क्रेडिटला टाकलं आणि त्यामुळे आता करेक्ट एंट्री काय झाली तयार आपली कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री म्हणजे जेव्हा जेव्हा प्रत्येक एक्झाम्पल मध्ये ही एंट्री होणार आहे जवळजवळ तर त्या ठिकाणी ही एंट्री आपण करायची आहे पैसे आपल्याकडे आलेले आहे आपण म्हणायचं आहे कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू जो नवीन पार्टनर असेल त्याच्याऐवजी त्याचं तिथं नाव दिलेलं असेल एक्झाम्पल मध्ये तिथं आपण नाव टाकायचं उदाहरणार्थ विकास टू विकास कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारे एंट्री करायची त्यानंतरची ट्रान्झॅक्शन पहा वेन न्यू पार्टनर ब्रिंग ब्रिंग सर्टन ऍसेट्स टूवर्ड हीच कॅपिटल आणि मग जेव्हा नवीन भागीदार रोख रकमेच्या ऐवजी काय करतो ते असेट्स आणतो काहीतरी त्याचं भांडवल म्हणून तर त्यावेळेस आपण काय एंट्री करत असतो की आता या ठिकाणी काय झाले कॅशच्या ऐवजी आसेट आलेलं आहे फक्त कॅश अकाउंट बँक अकाउंट जाईल आणि त्याच्याऐवजी असेट येईल बाकी न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट हे जसं ज्या तसंच राहील आणि म्हणून बघतोय आपण त्या ठिकाणी थोडासा चेंजेस करायचं आहे फक्त ऐवजी असेट अकाउंट एवढंच बदल होईल असेट अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री त्या ठिकाणी होईल त्यानंतर आता ह्या दोन एंट्री झाल्यानंतर आपण आपल्या नेहमीप्रमाणे कॅश अकाउंट ओपन करणार न्यू आणि ॲसेट अकाउंट ओपन करणार किंवा आपल्याला ॲडमिशनमध्ये कोणकोणते अकाउंट्स तयार करावे लागतात ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे तर त्याप्रमाणे सर्व अकाउंट्स ओपन करून आपण प्रत्येक एंट्रीचं आवश्यक त्या एंट्रीचं त्या ओपन केलेल्या मध्ये काय करणार पोस्टिंग करणार आहोत म्हणजे त्यालाच आपण म्हणतो आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट करणार आहोत तर ते आपण पुढील मध्ये पाहूया विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारावी अकाउंट प्रकरण क्रमांक तीन आणि त्यातला व्हिडिओ क्रमांक एक तुम्हाला मी सांगितलं झिरो तीन हा माझा प्रकरण क्रमांक आहे आणि झिरो वन हा त्यातला व्हिडिओ क्रमांक आहे जेव्हा तुम्हाला गु आपल्याला व्हिडिओ शोधायचा असेल तर तुम्ही फक्त बारावी अकाऊंट झिरो तीन झिरो वन एवढं जरी टाकलं तरी मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळू शकतो त्यानंतर समजा नाही आला तर ॲडमिशन शब्द टाका पुढे तर लगेच त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर आता इथे आपण पहा या व्हिडिओमध्ये आपण आज काय काय पाहिले रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीची पुनर्रचना त्याच्यामधला पॉईंट होता ॲडमिशन ऑफ पार्टनर भागीदाराचा प्रवेश त्यामध्ये आपण पाहिले मिनिंग म्हणजेच ब भागीदारीच्या पुनर्रचनेचा अर्थ पाहिलाय डिफरंट फॉर्म्स ऑफ रिकन्स्ट म्हणजे पुनर्रचनेचे जे प्रकार आहेत विविध प्रकार ते आपण पाहिले अ... नीड फॉर न्यू पार्टनर म्हणजे नवीन भागीदाराला प्रवेशाची गरज का आहे ते एक पाहिलंय त्यानंतर कॅपिटल बाय न्यू पार्टनर नवीन भागीदाराने कॅपिटल किती आणावे कसे आणावे आणि त्याची ट्रान्झॅक्शन काय होते त्याची एंट्री काय होते त्याचं पोस्टिंग काय होतं तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आता या पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत न्यू रेशो सॅक्रिफाईस रेशो आणि त्यावर आधारित एक्झाम्पल्स uh, उदाहरणे पाहणार आहोत की नवीन भागीदार आल्यामुळं रेशो कसा चेंज होतो त्यानंतर जो जुने भागीदार त्यांच्या ओल्ड रेशोचा कसा सॅक्रिफाईस करतात म्हणजे त्याग करतात आणि नवीन रेशो स्वीकारतात यावर आधारित उदाहरणं जी आहेत ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद भेटूया पुन्हा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ